आता बातमी येते आहे सांगली जिल्ह्यातनं। सांगली जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरूच आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे कोयना आणि वारणा धरणातनं पाण्याचा विसर्ग केला जातोय, त्यामुळे सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पात्रात वाढ झालेली आहे। सांगलीतल्या औदुंबराच्या देवळात पाणी शिरलेलं आहे। सांगलीत मुसळधार पाऊस सुरूच आहे। मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपात्रात वाढ झालेली आहे। औदुंबराच्या देवळात पाणी शिरल्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत। कृष्णा नदीची पातळी ही 24.5 फुटांवरती गेलेली आहे। पलूस तालुक्यातल्या औदुंबर मंदिरात आता पाणी शिरलेलं आहे। संपूर्ण मंदिर हे पाण्याखाली गेलेलं आहे।